हॅलो फ्रेंड्स, मी नीलिमा, स्वागत आहे तुमचं नील स्टुडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सर्वे? आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत झटपट तयार होणारी अंडा बिर्याणी. सर्वप्रथम उभे पातळ कापून घेतलेले कांदे मी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. अंडे मी अगोदरच उकळून ठेवलेले आहेत. आता हा फ्राय झालेला कांदा आपण पहिले काढून घेऊया. अंड्यांना आपण उभ्या चिरा मारून घेऊया, जेणेकरून लाल तिखट हळद त्याच्यामध्ये मुरेल. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मी हळद, लाल तिखट आणि धना पावडर टाकलं. त्यानंतर त्यात आपण चिरा मारलेले अंडे देखील मी त्यात टाकले. या अंड्यांना व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेऊया. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात थोडं जिरं, खड़ा मसाला मध्ये लवंग, मिरी, दालचिनी आणि तेजपत्ता घेतलेला आहे. आता यामध्ये आपण चिरलेला कांदा घालून कांदा लालसर होईपर्यंत फ्राय करूया. कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यात चिरलेले टमाटर टाकूया. आता यामध्ये मी मसाले घालून घेणार आहे. लाल तिखट, बिर्याणी मसाला, धनेपूड, थोडासा गरम मसाला आणि हळद. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आता यात आपण शिजवून घेतलेला भात टाकूया.
भात व्यवस्थित परतून घेऊया, जेणेकरून सर्व मसाला भाताला लागेल. आता यामध्ये आपण शॅलो फ्राय केलेले अंडे टाकूया. कुरकुरीत फ्राय केलेले कांदे सुद्धा घालूया. त्यानंतर चवीनुसार मीठ घालावे. भात शिजवताना देखील मी मीठ घातलं असल्यामुळे मीठ कमी टाकत आहे. बिर्याणीवरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं तिला वाफ येऊ द्यावी. तर चला खाऊया आपण टेस्टी बिर्याणी. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.